मुंबईत मंत्रालयामध्ये अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांनी मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या। मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारलेल्या आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, शेतकऱ्यांनी मागण्यांची पत्रकं खाली फेकली। अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा झाली, या शेतकऱ्यांना न्याय देणार, एकनाथ शिंदेंची माहिती। सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा होता, सरकारकडून कोणतीही पावलं उचलली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आक्रमक पावलं उचलावी लागतात, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मागच्या सरकारने 2.5 वर्ष यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकरी जास्त अस्वस्थ, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची बैठक घेणार, भाजपचे खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर 400 रुपयांनी स्वस्त, तर उज्ज्वला योजनेअंतर्गत 75 लाख कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शन्स दिली जाणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती। देशभरातील सरसकट गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा। बंगळुरू इथून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानामध्ये श्वसनग्रस्त आजारानं 15 महिन्यांची मुलगी पडली बेशुद्ध, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात काम करणाऱ्या विमानातील डॉक्टरांनी केले उपचार, नागपूरमध्ये विमान उतरवलं, मुलीला नेलं रुग्णालयात। छत्रपती संभाजीनगर पोलिसांना धक्कादायक ईमेल, महिला दहशतवादी संघटनेसोबत संपर्कात असा दावा ईमेलमध्ये करण्यात आलाय। गणेशोत्सव काळामध्ये पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पुणे पोलिसांचा इशारा। गणेश आगमन मार्गावरील मुंबईमधले 13 पूल धोकादायक, पुलावरून जाताना काळजी घ्यावी, जास्त वेळ थांबू नये, पालिकेच्या पूल विभागाचा गणेश मंडळांना इशारा। लोकलची वाट पाहत तात्काळ उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी फलाटावर बसायला व्यवस्था करा, अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईकरांच्या ईमेल आणि ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेला सूचना। मुंबई नाशिक दरम्यान 2 मार्गिका बंद ठेवणार, दुरुस्तीच्या कामामुळे मार्गिका बंद ठेवल्या जाणार। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला 19 जागा मिळतील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी गोधरा हल्ल्याप्रमाणे अयोध्येमध्ये ट्रेनवर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, राऊतांची भीती। राम मंदिरावर राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा उदय सामंत यांनी घेतला समाचार, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशात आनंददायी वातावरण असेल त्याची राऊतांना भीती वाटतेय, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचं राजकारणामध्ये एंट्रीचे संकेत, दादांना विचारा मी तयार आहे, माध्यमांच्या प्रश्नाला पवारांचं उत्तर। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, प्रो गोविंदाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची माहिती। नाशिकच्या येवल्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात येवलेकर आक्रमक। पंकजा मुंडे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या 10 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये करणार देवदर्शन, पंकजा मुंडे यांनी केलं जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटील नाराज असल्याची माहिती, पुणे डीपीडीसीच्या कामांसाठी निधी अजित पवारांनी रोखल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी। 2 दिवस मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असं बैठकांचं सत्र, महायुतीच्या वतीनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा घेण्यात येणार आढावा। वरळीमध्ये कितीही प्रयत्न केले तरी भाजपची घागर उताणी राहणार, दहीहंडीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे सचिन अहिर यांचा भाजपला टोला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येत्या गुरुवारी अहमदनगरमध्ये साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रवरानगर इथे पुरस्कार वितरण सोहळ्याला राहणार उपस्थित। प्रफुल्ल पटेल यांच्या बीडमधल्या वक्तव्यानं खळबळ, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोग 30 सप्टेंबरच्या आसपास निकाल देईल, तो अजित पवारांच्या बाजूनं असेल, प्रफुल्ल पटेलांचं भाकीत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार, निवडणूक आयोगाचा निर्णय प्रफुल्ल पटेल यांना गुप्तरित्या माहीत असेल, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकमेव एकबुर्जी धरण 100% भरून ओव्हरफ्लो, वाशिमकरांची पाण्याची चिंता मिटली। काँग्रेस नेत्यांकडून मुंबई विमानतळाबाहेरील नियोजनाचा घेण्यात आला आढावा, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक नेते मुंबईमध्ये होणार दाखल। 15 सप्टेंबरला गोकुळची सर्वसाधारण सभा, लेखापरीक्षणाचा मुद्दा घटलेलं दूध हे मुद्दे सभेमध्ये गाजणार, विरोधी महाडिक गट सत्ताधाऱ्यांना घेण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड, विद्या चव्हाण यांच्याऐवजी रोहिणी खडसे यांना संधी। कसबा विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर भाजपकडून राजकारण, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप, कसबा मतदारसंघाचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर
पर्वती मतदारसंघामध्ये वळवला दंगेकरांचा आरोप। महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पुढे जाण्याची चिन्ह ओढ देण्याची चिन्ह पावसाची गरज असताना हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज। बुलडाण्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागातील 47 गावांमधील सरपंचांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा। शासनाकडून जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त 47 गावांमधील नागरिक हैराण। बुलडाण्यातल्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई आणि दुष्काळाची चाहूल। ऐन पावसाळ्यात 12 गावांना टँकरने पाणी पुरवठा। पेरणी होऊन 2.5 महिने झालेत पण पावसाचा पत्ता नाही। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा। नंदुरबारमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती। 20 दिवसांपासून पावसाने ओढ दिली, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। नंदुरबारमधल्या आसने गावामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट। नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 56% पाऊस। 44 महसुली मंडळात 21 दिवसात पावसाचा थेंब नाही। पावसाने ओढ दिल्यामुळे शासनाकडून कृत्रिम पावसाची चाचपणी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागणी केल्याची गुलाबराव पाटलांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार कृत्रिम पावसाबाबत फारसे आशावादी नाहीत। भारतामध्ये कृत्रिम पावसाचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही, अजित पवारांचं मत। धाराशिवमध्ये पाऊस नसल्यामुळे बळीराजा चिंतेत। बाटलीनं पाणी देऊन मिरचीचं पीक वाचवण्यासाठी प्रयत्न। सौरभ त्रिपाठींची राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये नियुक्ती। अंगडिया खंडणी प्रकरणात त्रिपाठी होते निलंबित। निलंबन मागे घेतल्यानंतर होते नियुक्तीच्या प्रतीक्षेत। जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना दिलासा। संचालकांसह 3 जणांना अटकपूर्व जामीन। केईएम रुग्णालयावर ठाकरे गटाचा जनमोर्चा। परळच्या शिवसेना शाखेपासून होणार मोर्चाला सुरुवात। नंदुरबार शहरामधल्या विविध गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये 20,000 गणेश मूर्तींवर मूर्तीकार फिरवतायत शेवटचा हात। भिवंडीमध्ये युवक काँग्रेसचं पालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन। पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून धरणं आंदोलन। काँग्रेसनं अमरावतीमध्ये महानगरपालिकेवर केला हल्लाबोल मोर्चा। टॅक्स दरवाढ, कोटींचा भ्रष्टाचार, शहरातील अस्वच्छता, साफसफाईमध्ये केलेला हलगर्जीपणा या विरोधात आंदोलन। दारूबंदीच्या ठरावासाठी बोलवण्यात आलेल्या महिला ग्रामसभेमध्ये ठरावावरून 2 गटात राडा। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात शिरोळ गावातली घटना। ऐन सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर पनीरचा बनावट साठा जप्त। पुण्यामध्ये 4,970 किलो बनावट पनीर जप्त। 58 कोटींची फसवणूक करून नागपूरमधून दुबईला पळून गेलेला अनंत उर्फ सोंटू जैन दुबईतूनही पळून जाण्याच्या तयारीत। सोंटू जैननं त्याचा दुबई विजा 14 ऑक्टोबर पर्यंत वाढवून घेतल्याची माहिती। महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात 3 हत्ती येणार। कर्नाटकामधून 3 हत्ती आणले जाणार। मेळघाटच्या धरणी तालुक्यातल्या लवादा इथे 2011 पासून पर्यावरण पूरक राख्या बनवण्याचं काम सुरू। यावर्षी 150 जास्त बचत गटातील महिलांनी राखी बनवण्याचं काम घेतले हाती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।